नमस्कार, मराठी व्याकरणमध्ये आपले सर्वांचं स्वागत. आज आपण पाहतोय काय ही जोडाक्षरे आहेत, श आणि ज्ञ. मागच्या व्हिडिओमध्ये आपण रो आणि लु याची सविस्तर माहिती पाहिली. या व्हिडिओमध्ये आपण क्ष आणि ज्ञ ही संयुक्त व्यंजने का आहेत याची माहिती पाहतोय. संयुक्त म्हणजे एकापेक्षा जास्त अक्षरे एकमेकांना जोडून तयार झालेले अक्षर. श असा तयार होतो क अधिक श अधिक अ बरोबर क्ष, आणि न असा तयार होतो द अधिक न अधिक य अधिक अ बरोबर ज्ञ. आणि म्हणूनच खालीलपैकी जोडाक्षरयुक्त शब्द ओळखा असा प्रश्न आल्यास शब्दात क्ष किंवा ज्ञ असल्यास त्याचा समावेश जोडाक्षरात करावा. उदाहरणार्थ क्षमा, आज्ञा, अक्षर, ज्ञान. प्रश्न: खाली दिलेल्या वाक्यात एकूण जोडाक्षर किती? ज्ञानेश्वरीचे हस्ताक्षर हे अज्ञान किंवा निरक्षर व्यक्तीला सुद्धा साक्षर बनण्यास प्रवृत्त करेल. यामध्ये ज्ञानेश्वरीचे या शब्दात ज्ञा आणि श्व, हस्ताक्षर या शब्दामध्ये ता आणि क्ष, अज्ञान या शब्दामध्ये ज्ञा, निरक्षर या शब्दामध्ये क्ष, व्यक्तीला सुद्धा या शब्दामध्ये व्य, ती आणि धा, साक्षर या शब्दामध्ये क्ष, बनण्यास या शब्दामध्ये न्या, आणि प्रवृत्त यामध्ये हु हे जोडाक्षर नाही मात्र तला त हे जोडाक्षर आहे. आणि एकूण जोडाक्षरांची संख्या आहे 12. आणि आता प्रश्न तुमच्यासाठी शैक्षणिक क्षेत्रातील अण्णांच्या उत्तुंग कार्यामुळे त्यांना सर्वजण कर्मवीर म्हणून ओळखतात या वाक्यात एकूण जोडाक्षरे किती? प्रश्नाचं उत्तर हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.